आणि आता बालसाहित्य लेखन या क्षेत्रासाठी आपण सत्कार करतो आदरणीय श्रीमती लीला शाह यांचा। महापौर राजेंद्रजी देवळेकर यांना मी अशी विनंती करतो की शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन त्यांनी लीलाताईंचा सन्मान करावा। सर्व मान्यवरांचे आणि महापौरांचे आभार। इथं आणखी एक छोटेखानी सत्कार होणार आहे, हा प्रेक्षकांमधून केला जाणारा सत्कार आहे। आप्पासाहेब भायेकरांनी जे अनेक कट्टे उभारले ती कट्टेकरी मंडळी आप्पासाहेबांचा एक छोटासा सत्कार करणार आहे। आप्पा भायेकर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आप्पासाहेबांचा सत्कार करावा। फक्त कट्टेकरांनी केलेला सत्कार नसून मला वाटतं सगळ्या डोंबिवलीकरांचे ते प्रतिनिधी आहेत, त्यामुळे टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांना साथ द्यायला हवी। आणखी एक सत्कार इथं होतोय। मी बाळासाहेबांची पत्नी इथं आहेत, त्यांना अगदी दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे यावं। नमस्कार। स्टेजवरील सर्व उपस्थित मंडळी, अध्यक्ष श्रीयुत धारगळकर आणि महापौर श्री देवळेकर, त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकवर्ग आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे या समारंभास उपस्थितीत राहिला याबद्दल मी सर्वांना धन्यवाद आहे। त्याचप्रमाणे मला एक गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की इतके यशस्वी होण्यासाठी आमच्या मोठ्या धीराने म्हणजे दामोअण्णा पुराणिक हे सर्व प्रसिद्धच आहेत आणि त्यांच्या पत्नी सौमाती ह्या दोघांच्या सहकार्याने आजपर्यंत यांनी हे यशस्वी झाले आहे, म्हणून मी प्रथम त्यांचं पुण्यस्मरण करते। त्याचप्रमाणे यांच्या यशासाठी सहकार्य केलेले संघपरिवारातील मंडळी, त्याचप्रमाणे सर्व नातेवाईक आणि त्याचप्रमाणे भारतीय मजदूर संघाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचे मी मनापासून ह्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द धन्यवाद। आपण हे सर्व मान्यवर आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले महापौरजी आणि ॲडव्होकेट वसंतराव धारगळकर यांच्यासोबत एक एकत्र छायाचित्र घेतोय या स्मृती जतन करण्यासाठी म्हणून। आणि तत्पूर्वी बाळकृष्ण महाराजांचे काही भक्त इथे उपस्थित आहेत,
ते त्यांचा देखील एक छोटेखानी सन्मान करणार आहेत. खरोखरच आजच्या या सोहळ्याला आपल्या या नेहमीच्या घोषणेची साध न लाभेल तरच नवल, कारण या सर्व ज्येष्ठांनी जे योगदान केवळ डोंबिवलीलाच नव्हे तर संपूर्ण भारताला दिलेलं आहे त्यासाठी भारत मातेचे आशीर्वादच असले पाहिजेत. आणि त्यामुळं भारत माता की जय असं म्हटल्याशिवाय आपण पुढे सरकूच शकणार नाही. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतोय. इथं आणखी काही मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. त्या संदर्भातली सर्व सूत्र मी नागरी सत्कार समितीचे एक सदस्य श्री प्रवीण दुधे यांच्याकडे सोपवतोय. नमस्कार. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 2 वर्ष मी आजचं हे 3रं वर्ष आहे आपण काही डोंबिवलीतल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार इथं करत असतो. त्यातले काही सत्कारमूर्ती इथे आत्ता उपस्थित आहेत, काही येऊन गेले. मी त्यांच्या जे आत्ता इथे आलेले आहेत त्यांचा सत्कार, एक प्रातिनिधिक सत्कार मी विनंती करतो. आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंगरे मॅडम पण घेत नाही, कांचनगौरे महिला पदपेढीच्या उर्मिला प्रभुकाटे आहेत, त्यांना विनंती करतो की पंडित सदाशिवराव पवारांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सत्कार करावा. पंडित सदाशिवराव पवार डॉक्टर श्रीराम कुलकर्णी इथं उपस्थित आहेत. मी श्री गणेश मंदिरचे विश्वस्त सप्तर्षी काका यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर श्रीराम कुलकर्णींचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करावा. लोकप्रतिनिधी राजेश मोरे यांचं स्वागत. मी अनेक संस्थांवर कार्यरत असलेले अभ्युदय प्रतिष्ठानचे प्रतिनिधी अच्युतराव कराडकर यांना विनंती करतो की त्यांनी अप्पा जोशींचा सत्कार करावा. अप्पा दिघे मगाशी आले होते, बहुतेक गेलेले दिसतात. मी डॉक्टर विश्वास पुराणिकांना विनंती करतो की त्यांनी लोकप्रतिनिधी राजेश मोरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर पुराणिक आता कार्यरत आहेत. मी लोकप्रतिनिधी राजन आबाळे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. आणि रिअल अकॅडमीचे अमोल पोद्दार यांना विनंती करतो की त्यांनी राजन आबाळ्यांचं स्वागत करावं. या वॉर्डाचे नगरसेवक, स्थानिक नगरसेवक राजन आबाळे, संदीप पुराणिक
यांना विनंती करतो, पर्णात मोकाशी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, इंजिनियर असून स्वतःचा एमआयडीसीमध्ये व्यवसाय आणि एक तरुण चांगल्या लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होतील अशी आपण आशा बाळगूया. गेल्या वर्षीच्या अध्यक्षा या कार्यक्रमाच्या प्रतिभाताई बिवलकर इथे आहेत, तर मी प्रतिभाताई बिवलकरांना विनंती करतो की कृपया त्यांनी पुढे यावं आणि अलकाताई मुतालिकांना विनंती करतो की कृपया त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद अलकाताई. याचबरोबर या 35 संस्थांचे अनेक प्रतिनिधी इथे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असतात, आभार प्रदर्शनामध्ये त्यांचा उल्लेख निश्चित होईल. पण मगाशी या सत्कार कार्यक्रमाच्या वेळेला ज्या महिलांनी ग्रीन रूममधनं बुके किंवा या आणून द्यायची मदत केली, त्यामध्ये सौ वंदना वैशंपायन पडसगीकर, सौ मंगलाताई सुळे आणि विद्या परांजपे आणि सुस्मिता तामणकर यांचा उल्लेख करावा असं वाटतो. एकदा जोरदार टाळ्या सर्व मंडळींसाठी होऊ द्यात. अशा अनेक मंडळींच्या सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षी यशस्वी होत असतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो, ज्यांचा उल्लेख मगाशीच मी आपला चेहरा असा केला, ते आपले महापौर श्री राजेंद्र देवळेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधावा. डोंबिवली नागरी सत्कार समितीच्या वतीने प्रथेप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी या टिळकनगर शाळेच्या प्रांगणामध्ये सर्व डोंबिवलीकरांचे प्रतिनिधी असलेले, किंबहुना सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी असलेले खरे डोंबिवलीकर आणि डोंबिवली भूषण यांचा सत्कार बघण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले सारे डोंबिवलीकर नागरिक, व्यासपीठावरचे सारेच मान्यवर, म्हणजे ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला, ती सगळी सहा व्यक्तिमत्व, त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिणी आणि नागरी सत्कार समितीचे मधुकरराव चक्रदेव जोगळेकर साहेब, खरं तर महापौर म्हणून मला ही संधी जोगळेकर साहेब आपण सगळ्यांनी दिलीत, पण ज्यांचा सत्कार आपण या निमित्ताने घडून आणलात त्यांच्या मुलाखती मी इथे ऐकल्या आणि ऐकत असताना एवढी मोठी माणसं आपल्या या डोंबिवली शहरामध्ये राहतात याचं प्रत्यंतर या निमित्ताने आलं. म्हणजे नाना अनगळांचा सत्कार आपण केला. मला आठवते 2001 साली आपण त्या डोंबिवलीच्या इतिहास मंडळाच्या वतीने आपण ते पुनर्लेखन केलं. त्यावेळी मी महापालिकेत होतो आणि महापालिकेची काहीतरी छोटीशी मदत त्या सगळ्या याला केली आपण, पण खरं नाना आणि नंदू जोशी होत्या. त्यावेळी नानांना भेटण्याचा योग मला निश्चितपणे आला होता. नानांचं उल्लेख म्हणजे आता हे परत सगळं मी काय सांगायला नको, परंतु ज्याने जे काम केलं आहे, नानांनी विश्व हिंदू परिषदेचं काम करत डोंबिवलीची सेवा केली, डोंबिवलीच्या गणेश मंदिराचं संस्थानाचं तिकडे संचालकपद भूषवलं. त्याचबरोबर डॉक्टर भीमराव कुलकर्णी जे आज आपल्यात आले नाहीत, परंतु त्यांचा देखील उल्लेख सत्कार आपण या निमित्ताने केला. लीला शहा ज्यांनी साहित्य लेखनामध्ये विपुल असं काम केलेलं आहे, म्हणजे खरं आता अशा सर्व सत्कार मूर्तींची नोंद राज्य शासन कधी घेईल आपल्याला निश्चितपणाने बघायचं आहे. आणि निश्चितपणाने जोगळेकर साहेब यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा मी स्वतः करणार आहे. अप्पासाहेब भायकर
ज्यांनी मिलापनगरमध्ये राहून आणि डोंबिवलीमध्ये काम करता करता त्यांनी पर्यावरण हा विषय घेऊन काम केलं. स्वतःच्या खर्चाने त्या डोंबिवली MIDC परिसर किंवा डोंबिवली शहरामध्ये झाडं लावण्याचं काम त्यांनी केलं. ते देखील काम अतिशय उल्लेखनीय आहे. आणि महंत बाळकृष्ण महाराज पाटील ज्यांचे कीर्तन ऐकत अनेक ठिकाणी ऐकत आम्ही ऐकलेले आहेत आणि त्यांनी बोलताना जे सांगितलं की ते त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू त्यांची सून आणि त्यांची पत्नी सारंच कुटुंब या सर्व कीर्तनाच्या संबंधित त्यांनी ते सगळं जुळून आलेलं आहे सगळं. आणि सगळे सूर म्हणजे तबलावादक पण आहेत, कीर्तनकार महाराज आहेत, सगळे साथ देणारे आहेत. त्यामुळे कीर्तनाचे सूर तुमच्या कुटुंबातून जसे आतापर्यंत निघालेले आहेत तसे पुढे अनंत काळ हे निघत राहतील निश्चितपणे याची आम्हाला ठाम खात्री आहे. आणि सगळ्यात शेवटी बाळासाहेब पुराणिक ज्यांची मुलाखत ऐकताना 3 वेळा त्यांना त्यांचं कंठ दाटून आला. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जेव्हा त्यांच्या आदर्शांचा म्हणजे बाळासाहेबांचा उल्लेख केला तेव्हा त्यानंतर त्यांना सत्कार ज्याचा त्यांनी सत्कार म्हणून उल्लेख केला कामगार संघाचं काम करता करता मजदूर संघाचं काम करता करता काम संघ